राज्यात राजकीय घमासान सुरू असताना गुवाहाटीला गेलेले आमदार उदय सामंत यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नमस्कार, मी आज गुवाहाटीतनं आपल्या सर्वांशी संवाद साधतोय. मला एक पहिला संभ्रम सर्वांमधला दूर करायचा आहे, तो म्हणजे मी शिवसेनेतच आहे, शिवसेनेसोबतच आहे. परंतु आपल्या बाळासाहेबांच्या आणि उद्धवसाहेबांच्या शिवसेनेला ज्यांच्या वागण्यामुळं वाईट नजर लागलेली आहे, त्या वाईट नजरेतनं, म्हणजेच घटक पक्षांच्या वाईट नजरेतनं, शिवसेनेला बाहेर काढण्याचा जो निर्णय एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतला, त्यांचं समर्थन म्हणून मी गुवाहाटीमध्ये आलेलो आहे. आणि याच पार्श्वभूमीवर काल रत्नागिरीमध्ये देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली. मला त्यांना देखील एक आवाहन करायचं आहे की कोणाच्याही गैरसमजाला आपण बळी पडू नका. मी शिवसेनेतच आहे. वंदनीय बाळासाहेबांची, उद्धवसाहेबांची शिवसेना ही टिकली पाहिजे यासाठी आम्ही सगळ्यांनी घेतलेला हा निर्णय आहे. आणि म्हणून याचं एकच उदाहरण मी आपल्याला देतो की जी 15-20 दिवसापूर्वी राज्यसभेची निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीराजांना पुरस्कृत म्हणून आपण तिकीट देणार होतो, त्याच्यानंतर आपण सर्वसामान्य शिवसैनिकाला ते तिकीट दिलं, परंतु त्या शिवसैनिकाला राज्यसभेमध्ये कसं जाता येणार नाही याचा परफेक्ट बंदोबस्त हा घटक पक्षांनी केला. आणि अशाच पद्धतीनं शिवसेना संपवण्याचा प्रयत्न हे घटक पक्ष करतायत. आणि म्हणून या घटक पक्षाच्या वाईट नजरेच्या विळख्यातनं शिवसेनेला बाहेर काढण्यासाठी एकनाथजींनी जी मोहीम आखलेली आहे, या मोहिमेमध्ये मी सामील झालेलो आहे. आणि म्हणून कुणीही गैरसमज करून घेऊ नये, मतदारसंघातल्या जनतेनं गैरसमज करून घेऊ नये, पदाधिकाऱ्यांनी गैरसमज करून घेऊ नये, कोकणातल्या समस्त लोकांनी गैरसमज करून घेऊ नये. मी शिवसेनेतच आहे आणि शिवसेनेचाच विचार पुढे नेण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करणार आहे.